नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक ग्रंथपाल सागर अंकुशराव भोईटे, माझ्या लायब्ररीन @ सागर भोईटे या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयातील वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजेच MCQ प्रश्न पाहणार आहोत। MCQ प्रॅक्टिस सेटमधील प्रश्न हे लायब्ररी सायन्सच्या कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी महत्त्वपूर्ण असणार आहेत। आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, मित्रांमध्ये शेअर करा, त्याचबरोबर चॅनलचे बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून माझ्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ आपणास पाहता येतील। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स MCQ प्रॅक्टिस सेट पार्ट 1। प्रश्न नंबर 1, द फर्स्ट लॉ ऑफ लायब्ररी सायन्स इनोसिएटेड बाय रंगनाथन इज। ऑप्शन ए, लायब्ररी इज अ ग्रोविंग ऑर्गॅनिझम। ऑप्शन बी, बुक्स आर फॉर यूज। ऑप्शन सी, एव्हरी बुक इट्स रीडर। ऑप्शन डी, सेव द टाइम ऑफ द रीडर। याचे उत्तर आहे ऑप्शन बी, बुक्स आर फॉर यूज। प्रश्न 2, बिब्लियोग्राफिकल इन्फॉर्मेशन इज रिलेटेड टू। ऑप्शन ए, डिटेल्स कन्सर्निंग अ पब्लिकेशन। ऑप्शन बी, इन्फॉर्मेशन अबाउट लायब्ररी टायमिंग। ऑप्शन सी, इन्फॉर्मेशन अबाउट द नंबर ऑफ बुक्स इन अ लायब्ररी। ऑप्शन डी, डिटेल्स अबाउट सर्क्युलेशन स्टॅटिस्टिक। याचे उत्तर आहे ऑप्शन ए, डिटेल्स कन्सर्निंग अ पब्लिकेशन। प्रश्न 3, बिब्लियोमेट्रिक्स इज। ऑप्शन ए, बिब्लियोग्राफिकल कंट्रोल। ऑप्शन बी, बिब्लियोग्राफिकल रेफरन्सेस। ऑप्शन सी, इंडेक्सिंग। ऑप्शन डी, लायब्ररी रिसर्च। याचे आन्सर आहे बिब्लियोमेट्रिक्स इज लायब्ररी रिसर्च, ऑप्शन डी। प्रश्न 4, इन्फॉर्मेट्रिक्स इज। ऑप्शन ए, मॅथमॅटिकल रिसर्च रिलेटेड टू लायब्ररीज। ऑप्शन बी, अ ब्रँच ऑफ कॉम्प्युटर सायन्स। ऑप्शन सी, मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स। ऑप्शन डी, द स्टडी ऑफ इंटरनेट। याचे आन्सर आहे ऑप्शन ए, मॅथमॅटिकल रिसर्च रिलेटेड टू लायब्ररीज। इन्फॉर्मेट्रिक्स इज मॅथमॅटिकल रिसर्च रिलेटेड टू लायब्ररीज। पुढचा प्रश्न आहे, मार्क फॉर्मॅट आर यूज्ड फॉर। ऑप्शन ए, क्लासिफिकेशन रीडिंग मटेरियल्स। ऑप्शन बी, कंपायलेशन ऑफ बिब्लियोग्राफिक्स। ऑप्शन सी, कॅटलॉगिंग। ऑप्शन डी, इंडस्ट्रियल पर्पजेस। याचे आन्सर आहे ऑप्शन सी, कॅटलॉगिंग। मार्क फॉर्मॅट्स आर यूज्ड फॉर कॅटलॉगिंग। पुढील प्रश्न आहे, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मीन्स। ऑप्शन ए, बुक्स। ऑप्शन बी, ऑल रीडिंग मटेरियल्स। ऑप्शन सी, इंटेलेक्चुअल थॉट्स। ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबव। इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मीन्स आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबव। पुढील प्रश्न आहे, डॉट डॉट लॉ ऑफ लायब्ररी सायन्स रिलेटेड बाय डॉक्टर एस रंगनाथन रिलेट्स टू द ग्रोथ ऑफ लायब्ररीज। ऑप्शन ए, फोर्थ लॉ। ऑप्शन बी, फर्स्ट लॉ। ऑप्शन सी, सेकंड लॉ। आणि ऑप्शन डी, फिफ्थ लॉ। याचं आन्सर आहे फिफ्थ लॉ, ऑप्शन डी। फिफ्थ लॉ ऑफ लायब्ररी सायन्स स्टेटेड बाय एस रंगनाथन रिलेट्स टू द ग्रोथ ऑफ लायब्ररीज। पुढचा प्रश्न आहे, अमेरिकन लायब्ररी असोसिएशन वॉज इस्टॅब्लिश्ड इन। ऑप्शन ए, 1876। ऑप्शन बी, 1872। ऑप्शन सी, 1875। ऑप्शन डी, 1880। अमेरिकन लायब्ररी असोसिएशन वॉज इस्टॅब्लिश्ड इन 1876। ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर। पुढचा प्रश्न आहे, द टर्म कॉइन्ड बाय एस रंगनाथन फॉर मोबाईल लायब्ररीज वॉज। ऑप्शन ए, मूविंग लायब्ररी। ऑप्शन बी, लायब्ररी ऑन व्हील्स। ऑप्शन सी, लायब्ररी मशीन। ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबव। याचं आन्सर आहे ऑप्शन बी, लायब्ररी ऑन व्हील्स। पुढील प्रश्न आहे, विच लायब्ररी वॉज इस्टॅब्लिश्ड अंडर द फर्स्ट टू टोलेमिक्स अर्ली इन द 3rd century BC। ऑप्शन ए, अलेक्झांड्रिया लायब्ररी। ऑप्शन बी, पेट्रिकल लायब्ररी। ऑप्शन सी,
मैकेडोमी लाइब्ररी ऑप्शन डी पर्गमम लाइब्ररी। याचा आंसर आहे ऑप्शन ए अलेक्झांड्रिया लाइब्ररी। विच लाइब्ररी वॉज इस्टेब्लिश्ड अंडर द फर्स्ट टू प्टोलेमाइज अर्ली इन द 3rd century BC? याचा आंसर आहे अलेक्झांड्रिया लाइब्ररी। पुढचा प्रश्न आहे मोस्ट कॉमनली यूज्ड स्क्रिप्ट इन द वर्ल्ड इज ऑप्शन ए साइरलिक ऑप्शन बी टिबेटन ऑप्शन सी हेब्र्यू ऑप्शन डी रोमन। याचा आंसर आहे ऑप्शन डी रोमन। मोस्ट कॉमनली यूज्ड स्क्रिप्ट इन द वर्ल्ड इज रोमन। पुढचा क्वेश्चन आहे द फर्स्ट सिस्टमॅटिक ट्रेनिंग फॉर लायब्ररियन्स इन इंडिया वॉज स्टार्टेड बाय ऑप्शन ए असा डॉन डिकिन्सन ऑप्शन बी के एम असादुल्ला ऑप्शन सी एस आर रंगनाथन ऑप्शन डी डब्ल्यू ए बॉर्डन। याचे उत्तर आहे ऑप्शन ए असा डॉन डिकिन्सन। द फर्स्ट सिस्टमॅटिक ट्रेनिंग फॉर लायब्ररियन इन इंडिया वॉज स्टार्टेड बाय असा डॉन डिकिन्सन। पुढचा प्रश्न आहे वेन द असा डॉन डिकिन्सन एन अमेरिकन लायब्ररियन स्टार्टेड लायब्ररी सायन्स सर्टिफिकेट कोर्स ॲट युनिव्हर्सिटी लेवल इन द सब कॉन्सेंट इन लाहोर ऑप्शन ए 1858 ऑप्शन बी 1885 ऑप्शन सी 1915 ऑप्शन डी 1935। याचं उत्तर आहे ऑप्शन सी 1915। असा डॉन डिकिन्सन एन अमेरिकन लायब्ररियन स्टार्टेड लायब्ररी सायन्स सर्टिफिकेट कोर्स ॲट युनिव्हर्सिटी लेवल इज सब कंटेंट इन लाहोर इन 1915। पुढील प्रश्न आहे हाऊ मेनी ब्रँचेस पी एल ए हॅज ऑप्शन ए 4 ऑप्शन बी 5 ऑप्शन सी 6 ऑप्शन डी 7। हाऊ मेनी ब्रँचेस पी एल ए हॅज ऑप्शन बी 5 ब्रँचेस इज करेक्ट आन्सर। पुढील प्रश्न आहे द ब्रिटिश लायब्ररी इज ॲट ऑप्शन ए बोस्टन ऑप्शन बी एडिनबर्ग ऑप्शन सी लंडन ऑप्शन डी ऑक्सफोर्ड। याचं उत्तर आहे द ब्रिटिश लायब्ररी इज ॲट लंडन। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। आज आपण येथेच थांबतो आहे। पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून आपणास माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील। धन्यवाद।